नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. म्हणजे हा चित्रपट बघत असताना कुठेतरी आपण सुपर हिरो फिल्म वगैरे बघतोय की काय असं देखील जाणवू शकतं. ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट जो आहे तो 3 तासांचा आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या कालावधीमध्ये हा चित्रपट तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतोय की नाही हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर रामायण म्हटल्यावर काय आठवतं? रामानंद सागर यांची रामायण मालिका, राम, सीता, लक्ष्मण यांचं तेजस्वी रूप आणि त्यांचा साधेपणा आणि त्यातच खरं तर भक्तिभाव होता. ते बघत असताना कुठेतरी श्रद्धेची, भक्तीची भावना सहज यायची. पण आदिपुरुषच्या बाबतीत ते होत आहे का, ते घडत आहे का? तर आदिपुरुषमध्ये ती भावना, ती फिलिंग कुठेतरी हरवलेली जाणवते. कथा रामायणाचीच आहे पण ते बघत असताना कुठेही कुठेतरी ते हरवल्याचं जाणवतं. मुळात रामायणाच्या कथेतील जो मूळ आत्मा आहे ना तोच हरवल्याचं जाणवतं आणि त्याची विविध कारणं आहेत. तर चित्रपटाची कथा आपल्या सगळ्यांना माहीत असलेली रामायणाची कथा आहे, त्यामुळे चित्रपटात विविध भूमिकांची एंट्री होत असताना उत्सुकता कायम लागून राहते की हे कॅरेक्टर्स कशा पद्धतीने बघायला मिळतील. पण या उलट हॉलिवूड चित्रपटासारखा चकचकीत चित्रपट उत्तम VFX करण्यात कलाकारांचा अभिनय आणि संवाद याकडे दिग्दर्शकाचं दुर्लक्ष झालंय की काय असं जाणवतं. मुळात चित्रपटाचे डायलॉग्स, चित्रपटाचे संवाद तितके प्रभावी नाही आहेत. अनेक सीन्स संवादातून खुलवता येतात पण या चित्रपटात मुळात संवादच प्रभावी नाही आहेत. अनेक ठिकाणी चित्रपटाचा कलर टोन देखील खटकणारा वाटतो. चित्रपटात काही ॲक्शन सीन्स जे आहेत ते अनेक ठिकाणी मार्वल फिल्म्स किंवा आपण सुपर हिरो फिल्म्स जे बघतो त्याचा भास होतो. तर चित्रपटातील काही सीन्स जे आहेत त्याचं सादरीकरण छान झालंय. रावण सीता हरण करतो तो सीन असेल किंवा बजरंगबली हनुमान संजीवनी आणतात असे काही सीन्स जे आहेत निवडत त्यांचं सादरीकरण चित्रपटांमध्ये बघण्यासाठी रंजक वाटतं. तर या चित्रपटात सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे रामायणपासून अडॅप्ट केलेलं आहे, त्यामुळे चित्रपटात भूमिकांची नावं देखील राघव, शेष, जानकी अशा पद्धतीने देण्यात आलेली आहे. तर राघवच्या भूमिकेत अर्थात अभिनेता प्रभास ही भूमिका साकारतोय पण त्या भूमिकेतील भाव सादर करण्यात तो कमी पडलाय, ही भूमिका जगण्यात किंवा त्यात समरस होण्यात तो कमी पडलाय आणि या चित्रपटात जाणवतो. अनेक ठिकाणी बाहुबलीमधील प्रभासचा आपल्याला भास होतो. तर जानकीच्या भूमिकेत आहे कृती सेनन. कृतीला आपण आत्तापर्यंत अनेक विविध भूमिकांमध्ये उत्तम काम करताना बघितलंय पण अभिनयातील तोचतोचपणा या भूमिकेसाठी गरजेचा नव्हता, त्यामुळे या भूमिकेसाठी तिचे प्रयत्न कमी पडलेत आणि ते भाव सादर करण्यात ती कमी पडलेली आहे. सनी सिंग शेषच्या भूमिकेत आहे आणि ही भूमिका किंवा हे कास्टिंग अतिशय चुकीचं वाटतं. रावणाच्या भूमिकेत आहे अभिनेता सैफ अली खान आणि या चित्रपटात तो अनेक सीन्समध्ये लक्ष वेधून घेतो. बजरंगची भूमिका साकारतोय अभिनेता देवदत्त नागे. त्याची पिळदार शरीरयष्टी किंवा राघवप्रती असलेली भक्ती श्रद्धा त्याच्या चेहऱ्यावर झळकते आणि ते त्याने उत्तम सादर केलेलं आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडित या चित्रपटात रावणाची बहीण शूर्पणखेच्या भूमिकेत झळकते आणि ती देखील लक्ष वेधून घेते. यासह इतर कलाकारांचं देखील काम चांगलं झालंय. या चित्रपटाचा सेकंड हाफ म्हणजे उत्तरार्ध जो आहे त्याच्यात आपल्याला मोठ्या प्रमाणात ॲक्शन बघायला मिळते, त्यामुळे तो भाग खिळवून ठेवणार आहे. मुख्य म्हणजे लहान मुलांना, बच्चे कंपनीला हा चित्रपट मोठ्या प्रमाणात आवडू शकतो कारण त्यांना आकर्षित करणारं VFX जे आहे ते आपल्याला या चित्रपटात बघायला मिळतं. काही ठिकाणी हा चित्रपट ॲनिमेटेड फिल्म सारखं देखील आपल्याला अनेक ठिकाणी अनेक सीनमध्ये जाणवू शकतो. चित्रपटाचं पार्श्वसंगीत, संगीत जे आहे महत्त्वाचा भाग आहे कारण चित्रपटाची कथा पुढे नेण्यात किंवा चित्रपटाला शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यात संगीत आणि पार्श्वसंगीत आणि चित्रपटाची जी गाणी आहे त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. अजय अतुल यांची गाणी देखील उत्तम झाली आहेत. हा चित्रपट बच्चे कंपनीला मोठ्या प्रमाणात आवडू शकतो कारण रामायणाचं आधुनिक पद्धतीने सादरीकरण, हटके सादरीकरण या चित्रपटात आपल्याला बघायला मिळतं. असं असलं तरी या चित्रपटातील बऱ्याच गोष्टी आपल्याला खटकतात. आदिपुरुष या चित्रपटाला लेट्स अप मराठी देत आहेत 2 स्टार्स. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळव आणि जर तुम्ही आदिपुरुष हा चित्रपट पाहिला असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघत राहा लेट्स अप मराठी.